नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण खोबरं साठवून ठेवण्याची एक योग्य अशी पद्धत पाहणार आहोत, कारण पावसाळ्यात बऱ्याचदा खोबरं खराब होतं, बुरशी लागते, कुमट होतं. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण एक साठवून ठेवण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. या पद्धतीने जर साठवून ठेवलं तुम्ही खोबरं, तर पावसाळा संपला तरी खोबरं खराब होणार नाही आणि अगदी 7-8 महिने किंवा वर्षभर म्हटलं तरी खोबरं अगदी व्यवस्थित राहतं, पांढरं शुभ्रसुद्धा राहतं. तर ती कोणती पद्धत आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे 1/2 किलो खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी 1/2 किलोच आणलेलं होतं आणि मी तुम्हाला एवढंच दाखवणार आहे. आत्ता माझ्याकडे एवढंच खोबरं आहे, तर मी हेच साफ करून ठेवणार आहे. आता इथे खोबरं साफ करण्यासाठी पाणी घेतलं मी 1 ग्लासभर पाणी, त्यामध्ये 2 चमचे मोठे मीठ घालायचे. साधं मीठ आहे, आपण जे जेवणामध्ये मीठ वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे. मिठामुळे कीड बुरशी त्याचबरोबर याला कुमट वास येणार नाही, यासाठी मिठानं आपल्याला हे पुसून घ्यायचेत खोबरे. आणि जर चुकून तुमच्या खोबऱ्याला बुरशी थोडीफार लागली असेल तर ती साफ कशी करायची हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये पाठीमागे तुम्हाला सांगितलेलं होतं, तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. बघा इथे मी हलकासा रुमाल भिजवून घेते, असा पूर्ण पिळून पण घेते आहे, आणि त्यानंतर मग मिठाच्या पाण्याने खोबळा पुसून घ्यायचा आहे. आतूनही घ्यायचा, बाहेरूनही घ्यायचा. आणि इथे बघा, नंतर आपण वाळवणार आहोत, पण यानंतरसुद्धा अजून एक स्टेप आपल्याला करायची आहे. ती कोणती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे कोणती स्टेप आहे ते. आधी मिठाच्या पाण्यानं पुसून घ्यायचे. तर मिठाच्या पाण्यानं खोबळा पुसून घेण्याचा एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे खोबळा जेव्हा तयार होतो नारळामध्ये, तेव्हा तो खोबळा तयार झाल्यानंतरच पूर्ण बाहेर काढला जातो नारळ फोडून. त्यामुळे आतमध्ये जे पाणी असतं नारळाच्या, ते आतमध्येच यामध्ये मुरलं जातं खोबळ्यामध्ये किंवा सुकलं जातं, आणि जेव्हा खोबळा पूर्ण वाळलेला असतो तेव्हा तो काढला जातो. त्यामुळे पाणी जे आहे त्याचा लेअर जो आहे तो पांढरा असा दिसतो. हा प्रत्येक खोबळ्यामध्ये पांढरा लेअर तुम्हाला दिसून येईल, जरी नवीन खोबरं असेल तरी. तो लेअर पटकन बुरशी पकडतो, म्हणूनच तो पुसून काढायचा आहे आपल्याला पाण्याने. तर साध्या पाण्याने नाही काढायचा, मिठाच्या पाण्यानेच काढायचा, म्हणजे मिठामुळे परत याला बुरशी पकडणार नाही, बुरशी लागणार नाही आणि स्वच्छ असे खोबरे होईल आपले. असं मी एकदम घासून काढते खोबरं, जो पांढरा लेअर आहे तो अगदी घासून घासून काढायचा आहे. बघा, दोन्हीमधला फरक तुम्हाला कळत असेल. हे खोबरं जे आहे ते एकदम पांढरं दिसत आहे आणि पुसलेलं खोबरं एकदम क्लीन झालेलं दिसते, म्हणजे वरचा लेअर पूर्ण पुसून काढलेला आहे. एकदम घासून घासून काढायचं आहे आपल्याला मिठाच्या पाण्याने. आणि अशा पद्धतीने खोबरं जे आहे सगळं पुसून घेते आहे मी इथे. मिठाच्या पाण्याने खोबरं पुसल्यानंतर बुरशी अजिबात लागत नाही, खोबरं 100% चांगलं राहतं. खूप खराब पाणी निघालेलं आहे इथे. आपण हे जे खोबरे पुसून घेतलेलं पाणी आहे बघा किती खराब निघालेलं आहे, कारण याच्यावरचा जो लेअर होता तो सगळा पांढरा होता, तो पुसून काढलेला आहे खरडून व्यवस्थित. आता हे पुसलेलं जे खोबरं आहे हे खोबरं लगेचच आपल्याला वाळवायचं नाही आहे, आणि वाळवलं तरीही आपल्याला 2 दिवस वाळवायचे, उलटी पालटी करून घ्यायचं. म्हणजे एका बाजूनी पहिल्या दिवशी वाळवायचं आणि दुसऱ्या दिवशी परत पलटी करून ठेवायचं, आणि 2 दिवस कडकडीत वाळवल्यानंतर मग हे खोबरं आपल्याला वर्षभर साठवून ठेवता येतं. तर आणखी एक स्टेप बाकी आहे, ती कोणती ते सुद्धा मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, मस्त स्वच्छ झालेलं आहे खोबरं. मी तुम्हाला सांगितलं तसं खोबरं खराब झालं असेल तुमचं, तर त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तर तो नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खोबऱ्याचे वाटण तुम्हाला बनवायचे असतील, खोबरं किसून ठेवायचं असेल, त्याचा व्हिडिओ पण आहे,
ते सुद्धा मी सोप्या पद्धतीने खोबरं कसं किसायचं ते सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ पण नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते. आणि आता मी याला खोबऱ्याचं तेल लावती आहे, म्हणजेच आपण जे केसासाठी खोबऱ्याचं तेल वापरतो पॅराशूट तेल, ते याच्यावरती लावून घेते. जर तुम्ही घरी बनवलेलं कोकोनट ऑइल असेल तर ते सुद्धा, म्हणजे खोबऱ्याचं तेल घरीसुद्धा बरेच जणं बनवतात, तर ते असेल तर ते सुद्धा वापरलं तरी चालेल. पण गोड तेल नाही लावायचे, म्हणजे आपलं भाजीला वापरतो तेल ते नाही लावायचे, तर याला खोबऱ्याचं तेलच लावायचं आहे. खोबऱ्याचं तेल फक्त बाहेरून लावायचं. इथे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मी आतून याला अजिबात तेल लावलं नाही. तेल आतून लावलं तर ते थोडासा वेगळा वास येऊ शकतो, फक्त बाहेरून लावायचं. आणि खोबऱ्याचं तेल असल्यामुळे वास वगैरे याचं येत नाही, पण आतून जे आहे ते आपण मिठाच्या पाण्याने पुसलेलं आहे, त्यामुळे आतून खोबऱ्याचं तेल लावायची गरज नाही, बाहेरून लावायचं पाठीच्या भागाला. आणि 2 दिवस मी सांगितलं तसं कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं. तर हे पलटी करून ठेवायचं, 1 दिवस एका बाजूनी असं सुलटं ठेवायचं एका बाजूनी, दुसऱ्या दिवशी परत पलटी ठेवायचं, पलटी करून ठेवायचं आणि मग वाळवून घ्यायचं. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आणि मगच पुन्हा हे आपल्याला साठवून ठेवायचे. ते कसं ठेवायचे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर इथे बघा, उन्हाला ठेवून देते मी आणि 2 दिवसानंतर बघा, इथे अशा पद्धतीने खोबरं सुकलेलं आहे, म्हणजेच कडकडीत 2 दिवस वाळवून घेतलेलं आहे, पांढरं शुभ्र दिसते. असंच्या असं खोबरं 6 महिन्यापर्यंत वर्षापर्यंतसुद्धा टिकून राहतं जर तुम्ही ही प्रोसेस केली तर. थोडीशी मेहनतीची प्रोसेस आहे, थोडासा वेळ द्यावा लागतो, पुसायला थोडासाच वेळ लागतो, पण वाळवून व्यवस्थित घ्यावं लागतं. आणि त्यानंतर कडकडीत वाळलेले हे खोबरे पिशवीमध्ये भरून घ्यायचे. ही पिशवी जी आहे ती प्लास्टिकची पिशवी, यामध्येच खोबरं दुकानातून आलेलं होतं, तर त्याच पिशवीत मी भरून ठेवलं आहे. असं बांधून ठेवायचं आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं, अजिबात खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं, त्याला बुरशी लागत नाही किंवा काही होत नाही. आणि आणखी एक प्रयोग मी करून बघितला होता, तांदळाच्या डब्यात खोबरं तसंच ठेवून बघितलं, पण ते थोडंसं पिवळं पडलं, म्हणून मी या पद्धतीने खोबरं साठवून ठेवते. खोबरं साठवून ठेवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे, ही तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आता पावसाळा आलेला आहे, बऱ्याच जणांचे खोबरे खराब होतात, पाहुण्यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा, कुठेही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट मात्र नक्की करायची आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.